घर जळलं तर रीम आहे, पण सपन जळलं तर काय करायचं? ढग बरसायला लागलं तर छत्री आहे, पण डोळ्यातला अश्रू बरसायला लागलं तर काय करायचं? काटा टोचला तर काढा येतो, पण शब्द टोचलं तर काय करायचं? शरीर आजारी पडलं तर औषध आहे ते, पण मन आजारी पडलं तर काय करायचं? मला काय माहीत नाही, मला त्याच्यातलं काय कळत पण नाही. तुम्हाला तर माहिती आहे मला ह्याच्यातलं काहीच कळत नाही, पण माझा सांगायचा उद्देश असा आहे बघा. माझी एक मैत्रीण होती, लय चांगली होती, माझ्या जीवाच्या पलीकडे मी बघत होते, माझा विश्वास पण लय होता, तिचा पण माझ्यावर लय विश्वास होता. मी माझा संसार बाजूला ठेवला, पण त्या माझ्या मैत्रिणीला आम्ही माझा वेळ द्यायचे, सगळा वेळ द्यायचे, पण काय कारणामुळं माझी मैत्रीण माझ्यापासून लय लांब झाली. पण मी मला लय स्वतःला त्रास लय करून घेतला, एवढा त्रास झाला ना मला, लय त्रास झाला. मी दोन दोन चार चार दिवस खात पेत नव्हते, भरपूर दवाखान्याच्या भरती केलं पैसे, एवढं इडबिटीचं काम करायचे, एवढं सगळं करायचे, पण मी सारखा तिचाच विचार करायचे. थोड्या दिवस गेलं, माझ्या जवळ का ना एवढी चांगली माणसं आली, एवढी चांगली माणसं आली, इतकी चांगली आली की मला ती दिवस आठवायचं, चांगलं आठवायचं. त्यांना माझी समजूत काढली, मला पुढं जा म्हणून सांगितलं, मला चांगलं खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकवलं, सगळं झालं. मी लय खुश आहे आता, लय खुश आहे. पण काय झालं माहिती आहे का, ज्या मैत्रिणीला मी माझ्या जीवाच्या पलीकडे बघत होते, तिला समजत होते, तिनं माझं भरपूर मन दुखवलं होतं, तिच्यासाठी मी लय त्रास पण सहन केला, लय त्रास काढून घेतला, आणि आता तीच मैत्रीण माझ्या जवळ यायला बघते. माझी पण इच्छा होती तिला जवळ करावं, सगळं करावं, तिला मन भरून बोलावं, लय काय काय वाटत होतं. पण अडचण अशी झाली, आता जे माझ्या जवळ आहेत ना त्यांना ती मान्य नाही, कारण माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. माझ्या मैत्रिणीला मी जवळ केलं, आता जे माझ्या बरोबर आहेत ना त्यांना ती नाही पाहिजे. म्हणजे पाहिजे तर पाहिजे, पण ते म्हणतात की मागचे दिवस तुझ्यापाशी यायला नको. असं माझ्याकडे दोन ऑप्शन होतं, मी तुम्हाला काल सांगितलंच की, काल थोडं सांगितलं मी की असं असं हाय झालेलं, मी तुम्हाला सांगेल, पण काय कारणामुळं मला काय व्हिडिओ बनवायलाच नाही आला म्हणून नाही बनवलं, नाही व्हिडिओ बनवायला नाहीच आला मला. पण मी काय म्हणते, कसं आहे, मी माझ्या मैत्रिणीबद्दल बोलते. माझी मैत्रिणी पण लय चांगले, लय भारी, लय मस्त आहे, कारण ज्यावेळेस ती माझ्या लाईफमध्ये होती ना त्यावेळेस मी कुणाचा विचार करत नव्हते, फक्त तिच्या एकटीचा विचार करत होते. पण आता मला तिचा एकटीचा विचार करून जमतच नाही जमत तिचा विचार करून, कारण ती या एकटीसाठी मला का नाही. म्हणजे बघा आता तुम्ही पण सांगा, कारण एकाच्या मागं लागलं ना तर दहा गोड असले पण दहा जणांना येते एक पटत नसन, तर मी दहा जणांना सोडू शकते का? नाही सोडू शकत, कारण त्या एकटीसाठी मी भरपूर जणांना सोडलं होतं, एकटीला पाणी घालत बसली होती. पण तिनं एकटीनं माझा साथ सोडला, एवढं माझं मन दुखवलं, इतकं सगळा त्रास दिला मला, एवढा मी त्रास सहन केला, पण कुणाला एक शब्द नाही बोलले. कधी मी त्या माझ्या मैत्रिणीच्या जीवनामध्ये मी परत कधीच एंट्री दिली नाही, कधी एंट्री केली नाही. पण तिच्यापेक्षा काय खास माझ्या लाईफमध्ये आहेत आता सध्या, पण त्यांना ते मान्य नाही. तुम्ही सांगा मला कारण आता मी का ना त्या एकटीसाठी का ना मी दहा जणांना सोडणार नाही. दहा जणी माझ्या मैत्रिणी असते आणि माझे कुणी असं मला माहीत नाही,
कारण प्रत्येकाला चान्स द्यायचा असतो. बघा आता तुम्हाला काय वाटत असेल मला एकदा मार्ग सांगा. कसं आहे माहिती आहे का, ती एकटी माझ्या लाईफमध्ये होती, मी लय खुश होते. नंतर तिनं मला त्रास दिला, तिच्या आठवणीमध्ये मी लय खुश होते. पण आता ती माझ्या लाईफमध्ये आले, माझं मन भरपूर दुखतं आहे. कारण ज्यांना माझी समजूत काढली, जे मला आता चांगलं समजतात, ज्यांना मला माझ्या पायावर उभं राहायला शिकवलं, ज्यांना मला सांगितलं, पण त्या व्यक्तीला का नाही, त्यांना ती व्यक्ती माझ्या लाईफमध्ये नाही पाहिजे. कारण ती जर आली, माझी मैत्रीण जर माझ्या लाईफमध्ये जर परत आली, आणि आत्ता जे 10 जण आहेत, 10 जणी आहेत, त्यांना ते मान्य नाही, मग मी एकटीला पकडू का? ज्यांना म्हणजे जे माझ्याशिवाय राहत नाही, किंवा ज्यांना माझं मन दुखवलं मी त्यांचा साथ देऊ का? ज्यांना मला खंबीरपणे उभं राहायला शिकवलं आहे त्यांचं ऐकू, माझं काय डोकंच चालं नाही. हेच माझे 2 ऑप्शन होते. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार होते, बाकी काय नाही. तर एकदा तुम्ही पण मला सांगा की मी त्या व्यक्तीला, ज्या माझ्या मैत्रिणीला, जी मला ऐन टायमाला मला सोडून दिली, तिच्यासाठी मी बरंच काय सहन केलं, तर तिला मी परत एक चान्स द्यावा का नाही द्यावा, एकदा तुम्ही सांगा. कारण मी बऱ्याच जणांना विचारलं, काल मला तुम्हालाच विचारायचं होतं, पण काल मला वेळच भेटला नाही व्हिडिओ बनवाय. तर प्लीज ह्या पण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला माझं स्टार्टिंग काय पटलं नसेल, आणि कुणी अंगावर ओढून घेऊ नका. कारण मी का नाही, कुणी अंगावर ओढून घेऊ नका, काय नको. मी कुणाची बदनामी करत नाही, किंवा कुणाचं मी नाव घेतलेलं नाही, किंवा काय नाही. जे माझ्या लाईफमध्ये आहेत लाईफमध्ये आहेत, बाकी काय नाही. आणि मैत्रिणींचं तुम्हाला नाव सांगूच का? सांगते मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं पण नाव सांगते. जर माझ्या मैत्रिणीने जर कमेंट टाकली तर, कारण कदाचित ती माझे व्हिडिओ बघत असेल, कारण ती माझे व्हिडिओ बघते कशावरून, कारण तिला माहिती झालं मी यूट्यूबवर आले. जर 4 माणसांची माझी ओळख झाली, 4 नाही पण तुम्ही सगळेजण भरपूर जण आहेत, एवढं सगळ्यांची ओळख झाली बहुतेक. तिला काय जाऊ दे सोडा, पण तुम्ही सांगा एकदा मला की मी त्या माझ्या मैत्रिणीला माझ्यामध्ये मी परत चान्स देऊ का नको देऊ. कारण तिला एकटीला मी माझ्या लाईफमध्ये घेतलं तर माझे आहेत ज्यांना मला खंबीर उभं राहायला शिकवलं आहे, ते माझ्यापासून लांब जातात, तर मी काय करणार? तुम्ही मला सांगा एकदा कमेंट्समध्ये, मी वाट बघते कमेंटची. आणि काल मला हेच सांगायचं होतं तुम्हाला, दुसरं काय नव्हतं सांगायचं. आणि बऱ्याच जणांना कमेंट्स चांगल्या टाकल्या, मस्त टाकल्या, बाकी काय नाही. आणि हां, नक्की बरं का, एक एक लाईक तेवढा देत जावा, कारण तुमचा लाईक माझ्यासाठी लय महत्त्वाचा असतो. आणि तुम्ही बऱ्यापैकी का नाही मला एक माझ्या जीवनातली प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगत राहील, रोजच्या रोज सांगत राहील. तसं तुम्ही एक एक लाईक देत जावा मला, आणि व्हिडिओ तर नक्की शेअर करत जावा. तर चला मी दुपारचं थोडंसं जेवण करून घेते.